ए हाय का कोण रंजू तो काय कलाता बुरा मत मानो होली है, बुरा मत मानो होली है। काय करतोय तुला निहला जाळायला? नेहा तू एवढ्यात म्हातारी झालीस? अरे बोकडा आहे मी, तुझी आजी आहे। म्हातारी सॉरी सॉरी। नरपुड्या जांगूळ करता आजी, आज रंगपंचमी आहे, रंग आणायला पैसे दे की। शेंबड्या लग्नाला की अजून रंगपंचमी खेळू वाटतेय तुला? म्हातारे एवढ्या वर्ष खेळतो की देखी देखील रंग आणाय पैसे देखील जात ना पत्र पिट्यांदा त्यातलं पैसे देते तुला। आईच्या गावात बारक्या पण बसलं की पत्र्याची पिटी बघतोया। म्हातारीने आज्याची आलेली पेन्शन त्यात भरून ठेवले वाटत यास झालं जोडलं। आलो आलो म्हातारे पिटी घेऊन आलो। नाही नाही चिपवत, सॉरी सॉरी। खोल खोल। म्हातारीच्या कमरेला किल्ली काय जमडया। म्हातारी मला 4-5 हजार रुपये तरी देते वाटतं कलर आणायला। यस निघा नाही खोलतो खोलतो। हा मला निघतय बघ, उघड उघड जमलं। यस यस आईला एवढ्या एवढ्या डब्यात काय ठेवलं असेल म्हातारीनं? 100% हिरो ठेवला असणार होती। हिरो ऐकून मला रंग आणाय पैसे देते वाटते। हे घे 2 रुपये। हा 2 रुपयात काय येणार आहे म्हातारे? तपकिर 1 रुपयाच्या आणा, 1 रुपयात तुला रंग आण। म्हातारे रुपये रंग आण काय सगळे नाम ओढायचंय तुम्ही? राहू दे मला 2 रुपये तुझे। इकडे इकडे काय कुत्रे आमच्या टायबाला पोतभर रंग येतो तो रुपयाचा। म्हातारे आता रुपयाला वास पण घेऊन देत नाही रंगाचा, राहू दे मला। करतो माझी मी काहीतरी जुळणी रंगाची शहाणीचा म्हातारे। आईला रंगाची काहीतरी जुळणी केली पाहिजे, रंग पंचमी लय खिळू वाटते। काय जुळणी चांगला रंग रंगीव 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 वय बिहाय चल रंगू त्याला। चल चल गावलास का नाही भावनेला का रंगवू नका लगा रंगीव रे रंगू नका रंगवा रंगवा पुढच्यानु रंगवा रंगवा ठीक आहे रंगीव मला रंगीव 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 तोच तुम्हाला फुकणीच्या मला रंग घेऊन तुम्ही जा जा फुकणीच्या विशल्या। अरे कलर संपला की आपला एकट्यालाच रंगवून? अरे तुझा संपला असेल माझा आहे अजून बघ बर। गावात कलर संपला, आता दिवसभर कशी रंगपंचमी खेळायची आपण? चला कलर घ्या कलर, 20 ला ढीग 20 ला ढीग। चला कलर घ्या कलर, कलर घ्या कलर, 20 ला ढीग। चला कलर घ्या कलर, 20 ला ढीग 20 ला ढीग। भावा आता कलर कुठं आणायचा? अरे चला आमच्या फादर कलरला पैसे देते का बघूया। चल 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 चला कलर घ्या कलर, होलसेल होलसेल कलर। ओ काका 5चा कलर द्या। ही 20 ला आहे, 5चा पाहिजे तुला। ही घे 5चा जा। काय पाहिजे बा? 10चा बरं बरं देतो 10चा। बी कुठला पाहिजे? निळा बी, हो निळा घे 10चा एवढा देतो जा। चला कलर घ्या कलर, होलसेल होलसेल। पप्पा कर ब, मला कलर आणायला पैसे पाहिजे होते। किती पैसे पाहिजे ती तुला? नको नको मला पैसे नको। अरे बूट घालायला लागलोय मी। हा बर, किती पैसे पाहिजे म्हणलं? मला तुम्हाला सांगतो द्या। नको नको मला।
पैसे लागू? अरे बुटाचा धुळा झाडायला लागलोय मी. किती पैसे पाहिजे म्हणलं? 500 रुपये. पैसे पाहिजे तुम्ही चल वाटलं. नको नको मला, मी जातो. बर बर थांब, तिकडे देतो पैसे. बर मला सांग, 5 किती शून्य दिल्यावर 500 रुपये होते? 5 बघा, 1, 2, 3, 5 दिल्यावर 500 होते. इकडा गंड बोपया, शाळेतलं काही ना आणि रंग आणायला पैसे पाहिजे तुम्ही चल वाटलं. काका मी सांगू का? बर सांग बघू. 5 दिल्यावर 500 होते. अगं आज रंगपंचमी आहे, गावातल्या पोरांनी चुकत चुकत तुला भेटायला येतो. नंतर त्या बोरटेसनी गावलो म्हणा रंगी होतील मला. गावलाच बरती आहे. नको भावानं चांगला शर्ट आहे, रंगवू नका आता. बोरटे काय सांगू नका रंगवर. नको हे नको, थांबा जरा, आज जातो जुना शर्ट घालतो आणि मग रंगवा. बर बर ये जा. नाही रंगवायचं बोरट्याला. बोरट्या दारुगड करण्या करण्या दारुगड हे नाही कुठं जावं माकडं. नको बर बर ए चला रे जाव्या घरला आपापल्या. चला चला. अय भावानो, तुझ्या घराला कौलं आहे ती वरनं. कौलं काढतो आणि घरात चिरतो. तुम्ही थांबायचं. बर बर चल. बोरट कुठे लपून बसले? बोरट कुठे लपून बसले या? हॅलो विश्लिया, करण्या इथंच आहे. माझ्या पुढं बसलंय लपून. मग रंगीव की बुरटे त्याला. बर बर रंगीव तो का निळाच करतो बघ त्याला. बुरटे शर्ट बदलतो म्हटलं आणि कडी लावून बसले काय तावतोच आता. का निळा करतो बाग. कुठे गेलं बुरट? पैसा गावात कुठे गेलं? करण्या बुरट्या अंगावर धोतर टाकून मारलेशी मला. तू गावच तुडवतोस बघ तुला. वय ब्या, अरे काय झालंय रंगवलंस का त्याला? नाही रंगवलेला अजून. थांबा आलो कडी काढतो, तुम्ही पण या. या भावन आत या. बुरट कुठेतरी गायब झाले, लपून बसलं. या पुडकूया त्याला. ए बघा कुठे गावते का. सगुणाबाई, आधी घरात कोण आहे का बघतो, नाहीतर आपला अवघड होईल. माणिकराव चांगली खात्री करा बर का, नाहीतर तुमच्या बायकोला आणि पोराला गावलं की रट्ट पडतील आपल्याला. करण्या आ करण्या आईला करण्यास फादर आली वाटतं. त्यांच्या घरात इथं आपण गावलो म्हणजे पडूस तर मारल. तुम्ही आत लपून बसा, मी खाटी गेलो लपतो. करण्या आ करण्या आईला दार उघडा ठेवून कुठे गेलंय? बर झालं, मला पण तेवढंच पाहिजे. हो सगुणाबाई यात. सगुणाबाई बसा इथ. माणिकराव कोणतरी आणि घावं लापून. मला लय भ्या वाटतय. नाही घावं लापून, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बर कशाला बोललंय? बोला की. सगुणाबाई तुम्ही किस्ते चिकणी आहे सा. काहीतरीच काय. अहो तुमचं डोळे इतकं भारी आहे ती. तुमच्या डोळ्यात मला सगळं जग दिसतंय. डोळ्यात जग दिसतंय तर मग तुमचा करण्या कुठं लपून बसलाय बघा तेवढं दिसतंय का? चुकायच्या कोण आहेस तू? काय नाही, मी माहिती कर्नल रगवायला. तुमच्या काय करतीस इथं? कर्नल रगा आणि सांगितलं की आता चल इथलं बाहेर निघ लवकर. नाही तुमचं चिमवासाठी चालू दे, मी बघत नसतो शांतवाने. होतोस का बाहेर? आणि कुणाला काय बोललास तर बघ. नाही नाही स्पीकर लावून सांगतो सगळ्या गावाला. तुझ्या तर आता थांब रघो. काय नाही हो, होबलाक बोड्याचं काट होतं गालेल त्याला. सुगुणाबाई तुम्ही लय भारी दिसताय का? मला तुमच्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे. नाही नाही बसा की चटई टाकून बसा. वाटायला लागता येत ना वरती ना. मग खिडकीत न बघितलं तरी चालतंय का? थांब तुझ्या तर आता. आईला का करण्याच्या बाण मला लई चुपलं. आम्हाला बी लई चुपलं. हाड दिलं की नाही का? बर बर ऋषी आलंय तिकडे, त्याला रघुयाला पण बसायत. आले आले.
तेरा क्या होगा कालिया रंगवार तेरा पिसायला कुत्र ए डर कोण ए थांब ए डाकेला थांब रंग क्यों थांब ए थांब थांब ए थांब थांब वय ब्या मी सरळ जातो तू या बोळांचा म्हणे तू या बोळांचा बरोबर गावते बुट हा चला सारी निसून बसतो म्हणजे त्यास निघणार नाही मी हा कुठे गेलं ऋषी आईच्या गावात चल तिकडे बघू नाही कुठे गेलं असेल बुरट मावशीजी विचारतो ओ मावशी ते ऋषाला बघितलं का नाही कुणाला बघितलं मी तेवढंच काम आहे मला बरं बरं चालते आईला बायका परकर घालते आणि पॅन्ट कशी घातली अरे ऋषा कोणतरी बाय मिल्या वाटत ह्यांच्या पशी रडत बसतो म्हणजे विसल्या वैभाला गावणार नाही असं कसं झालं हे पोरा उठून घेतला काय वाट माकडावून पाक चोळ असा मला कातडं काढलं माझं थांबा फादरचा फोन आलाय बोलला कोणी हॅलो वय ब्या मसराशी वैरण टाकलीस का हा आले आले शेड वर चालू टाकतो आता वैरण अरे शेड वर आहेस मग मसरांचा आवाज कसा काय येईना ए म्हशीचा आवाज काढ म्हशीचा आवाज अरे गाढवाचा आवाज कसा काय यायला लागलाय ते गाढवाले येत शेड वर बुरट्या म्हशीचा आवाज काढा म्हशीच कोणतरी आला का आवाज शेड वरचा आहे मी म्हशीचा आवाज आला रेडकाचा आवाज कसा काय येईना रेडकू कुठे गेलं हाय की रेडा किती अरे रेडाक चल अरे खुट्टी अडक लागत वाय वाय काय करते सवण काढ आला का म्हशीचा मस हा उंडी गीच्या तुझं इथं शेड आहे म्हशीला भावानू मी म्हणा जाऊन तू आमल्या घरात आहे का बघतो त्याला पण रंगूया आपण बरोबर जावा जावा ए म्हाताऱ्या आज जाऊन बसा वारं सुटलं या एखाद्या वारं झुळकत गावलं म्हणजे चेलवा तोडून जाशील विकेट पडल तुझी सकाळीच्या अजून लय वर्ष जगणार आहे जरी म्हातारा घोडा दिसतो पावर माझी भारी इथूच तात घेतो गोपचा म्हातारा राजच्याला गेमच करतो तुझा बघ चल चल आईच्या गावात फुगा कोणी मारला रे हा मारून कोण आत गेलं काय बरोबर चालते चल म्हाताऱ्या तू फुगा मारतेस म्हाताऱ्या म्हाताऱ्या फुगा मारते बसून बसून चल म्हातारे कुठलं फुगं मारते बसून ए चाल लवकर त्या बाब्याला पण रागवायचं चला चला चांगला का इकडे ना ऐ बुरट्या मला बुरी दे हा तुझं नाव विषय ना लाव लाव कलर लावून घे काय ग हॅप्पी होली तुला पण हॅप्पी होली थांब कलर लाव दादा रघू नका मला पाय बोलतो तुमच्या कालच बायकून नवीन ड्रेस दिला मला गिफ्ट डाक बिक पडला तर टाकून मारल मला मग 100 रुपये का नाही तर रंग येणार हा इधर इधर हा ओके ओके बाबा थँक्यू बर का थँक्यू हा ओके ओके हा वेलकम वेलकम बुरट्याला मागच्या बाजून रंग येऊ ना रंगू नका पाहुणं मला बायकून कालच नवीन ड्रेस दिला गिफ्ट भरला बिरला तर कातडं काढल माझ मग 100 रुपये दे हा इधर 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 थँक्यू
अरे पैसे पण घेतले ना भरीला साल्याला. हाय कुठे हंडायचा बामलात? अगं बायको आज रंगपंचमी आहे, सगळीकडे पोरं कलर घेऊन उभा असते ती, त्यामुळे उशीर झाला. हा लपत लपत आला शिला म्हणून उशीर झाला असेल. मी आणि लपत बेधडक आलोय, कुणाची हिंमत आहे मला कलर लावायला? आता ग बया भिली काय तुम्हाला रंग घेणारी पोरं? हा नुसती भिली नाही ती, पाया पण पडलीत आणि म्हणली जावा दादा नाही रंग होत तुम्हाला. अगं बया बया चांगला वाटाय की मग तुमचा? मग काय तर. हा जावा आता आणि मी गिफ्ट दिलेला ड्रेस काढून ठेवा, उद्या माझ्या भावाच्या साखरपुड्याला जाताना हाच ड्रेस घालायचा आहे. बर बर चाल. ओय नरसाळे इकडे ये. काय झालं? पुढं नाही पण मागरा रंगावलाय की तुला? नास्क्यांनी 100 रुपये पण घेतला आणि मला भरवला पण. जावा आता त्या नरसाळ्यांना धडा शिकवून या. आता जातो बघ आणि दावतो त्यांना. काहीची अय भावानो, मग अशी एकाला मागणं रंग घेऊन आम्ही 100 रुपये घेतले त्याच्याकडे. आम्ही पण एकाला गंडवून 100 रुपये घेतले. आईला मग ते माकडानो पैसे पण घेतलेस आणि मागच्या बाजून रंग घेऊन सवय. नाही नाही दादा रंग घेऊन लाय तुम्हाला, नुसतं खांद्यावर हात टाकला असा कलर लागला बघा रंग घेऊन लाय. हा मग असू दे. हा मगाशी तुम्ही पण रंगवलं का नाही? नाही नाही दादा, मी चुकून हे जागाव टाकाय गेलो आणि असं चुकून तुमच्या आगाव पडला. काही चांगलो टोपी दिली लागा जा घेऊन आयसके. बरोबर काढच बोले. ओके थँक्यू. भावा नू बाब्या काय का होणार बाबा शेवटपर्यंत? बाब्या सोड माझ्या पोटात कळवळायला लागल्या, लई जोरात आले. एक काम कर वावरात जाऊन बस जा, आमचं वावर आहे. बरोबर चालते बस तू, तर तुम्ही तिघ जण जाऊन पाणी घेऊन या जाऊ धुण्यासाठी मला. ए कोण आहे तिकडे वावरात? गोलमाल है भाई सब गोलमाल है. वैभ्या तू काय करतोयस रे आमच्या वावरात? काय नाही पोपट धरला आहे, पळून जाईल म्हणून धरून थांबलोय. बघू काय पोपट ही काय टोपी खाली हलतोय बघा. बघू कसला पोपट आहे. नको टोपीवर नात काढला तर पळून जाईल पोपट. शिरपा भाऊ पोपट आपल्याला घेऊया आणि बाजारात नेऊन घ्या, पैसेच पैसे होतील. होय वैभ्या तुझा घरला आम्ही पाळणार आहे तो पोपट. बर बर पाळा पाळा जा तुम्ही. हा आईला पोपट एवढा बिलबिलीत कसा काय आहे? तुम्हाला धुण्यासाठी पाणी आणायला सांगितलेलं इथं उभा राहिलं. अरे भाऊ लक्षातच नाही लागला. लक्षात नाही माकडा वरती ना एवढा धाप्यालायस का? अरे तुमच्या वावरात संडासला बसलो होतो का नाही? तुमचं फादर तिथं आलं, फादर आलं म्हणून पळत आलो, फादरनं ताणलाय मला. बर मग धुतलास का? तसं झालास? नाही धुतलेला. बरं एक काम कर इथं धु कटरेस पाण्यात. हा धुतो कटरेच्या पाण्यात धुवायला होतीस मला. बर 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 भावानु लय खेळ रंग पचबी जाऊन आंघोळ करू आता. बर बर जा जा आंघोळ करतो जा तुम्ही वास्याला आला दिवस जा तुझ्या तर चाल वाकडा. चला मस्त पैकी घरा जाऊन आंघोळ करतो. आता कुठं जाशी कोणा रंगीवर आला? बोल परत रंगपंचमी खेळणार काय? नाही खेळत परत आयुष्यात का सुद्धा सोडा मला जातो. ऐक आईच्या गावात कोण आहे ती? नाही खेळ आज रंगपंचमी मज्जा आली. कुठं जाशी रंगे रंगपंचमी घेऊशील काय? नाही एवढ्या रंगेदार सोडा मला. अर्धार झाला ना म्हातारे गमस आधीच कलर निघाला तुला काय करायचं गमस. वैभ्या अरे तुला कोणी रंगवला? अरे भावा दोघ जण कोणतरी मुकुटा लावून आली ती, तिने रंगवलं मला आणि म्हटली ती परत आयुष्यात कवर रंगपंचमी खेळायची नाही. अरे भावा मला पण त्याच दोघांनी रंगवलंय आणि मला मी सेम सांगितलंय परत कवर रंगपंचमी खेळायची नाही म्हणून. त्या बुरटेज नि गाव तेच कोण आहेत ती चुपूनच काढतो बघ. वै हा तुझं कसं काय? रंगा कशी वाटली माझी आयडिया? एक नंबर. तुमचा विश्लेया आणि आमचा वैभ्या कामधंदा सोडून आता कवाच रंगपंचमी खेळणार नाहीत. वय कवाच नाही खेळायला.
नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.